हाय फ्रेंड्स, तुम्ही सर्व कसे आहात? आय होप की तुम्ही सर्व चांगलेच असणार. तर आज मी तुम्हाला चिकन लेग पीसची रेसिपी सांगणार आहे, सॉरी तंदुरी चिकन लेग पीसची रेसिपी सांगणार आहे. तर तुम्हाला नक्की आवडेल, आणि जर आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा, आणि मित्रमैत्रिणींना शेअर करा. तुम्ही सुद्धा ट्राय करा, आणि कशी झाली ती रेसिपी ते मला कमेंटद्वारे नक्की कळवा. तर चला मग सुरुवात करूया. तर चला माझ्या किचनमध्ये. तर सर्वात आधी मी इथे तुम्हाला लेग पीस दाखवते. तर हे दोन लेग पीस घेतलेले आहेत, आणि तिथून आणतानाच मी अशा प्रकारे चिरे पाडून घेतलेत. तर यावेळी मला खूप मोठे मिळाले, शक्यतो छोटेच घ्या. तर मी हे 3 ते 4 वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घेतले, आणि नंतर मी चाळणीमध्ये ठेवले की यासाठी की जेणेकरून जे काही एक्स्ट्रा पाणी असेल ते यामधले निघून जावं यासाठी मी चाळणीमध्ये ठेवले. तर तुम्ही बघू शकता एक्स्ट्रा पाणी पण निघालेलं आहे. तर मी आता हे एका बाजूला ठेवते, आणि आता इथे मी एक ताट घेतलेला आहे, आणि त्या ताटामध्ये आता मी 2 चमचे दही घालते आहे, आणि त्यानंतर लसूण अद्रकची पेस्ट घालायची आहे, 1.5 चमचा घेते आहे मी, आणि त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं आहे. तर त्यानंतर मग आता होममेड काळी मिरी पावडर आहे तो 1 चमचा घातले आहे, आणि त्यानंतर 1/2 चमचा मी गरम मसाला घेतला आहे तो पण होममेड आहे, आणि त्यानंतर 1/2 चमचा मी रेड चिली पावडर घेतलेला आहे तो थोडासा तिखटपणा येण्यासाठी, आणि त्यानंतर 2 चमचे मी काश्मीरी लाल मिर्च पावडर घेतले आहे ते कलर येण्यासाठी घेतलेला आहे. तर त्यानंतर मी हा तंदुरी मसाला घेतला, 2 चमचे घेतलेला आहे तो पण यामध्ये टाकायचा आहे, आणि त्यानंतर 1/2 लिंबू घेतलं आहे ते व्यवस्थित यामध्ये पिळून घ्यायचं. आणि तुम्ही यामध्ये कसुरी मेथी पण घालू शकता, पण माझ्याकडे सध्या नव्हती कसुरी मेथी म्हणून मी नाही घातली. आणि तुम्ही फूड कलर पण यूज करू शकता, पण मी शक्यतो फूड कलर टाळते कारण आपल्या शरीरासाठी पण हानिकारक आहे. तर त्यासाठी मी नाही घालणार आहे फूड कलर, शक्यतो तुम्हीसुद्धा टाळा. तर कारण काश्मीरी लाल मिर्च पावडरने पण कलर छान येतो. तर अशा प्रकारे हा मसाला जो आहे तो व्यवस्थित यामध्ये भरून घ्यायचा आहे. ते मध्ये मध्ये जे खाची आहेत त्यामध्ये व्यवस्थित मसाला लावून घ्यायचा आहे, आणि व्यवस्थित चोळायचा आहे मसाला. तर दोन्ही लेग पीसला मी व्यवस्थित मसाला लावून घेते, तुम्ही बघू शकता. तर आता हा जो मसाला आहे तो लावून झालेला पण आहे व्यवस्थित. तर आता हे जे ताट आहे तर व्यवस्थित हा मसाला लावून झालेला आहे. तर आता मी हे 1/2 तासासाठी फ्रीजमध्ये ठेवून घेणार आहे. तर मी आता एका वाटीमध्ये बटर घेतले, ते बटर जे आहे ते मेल्ट केलेलं आहे, आणि त्यानंतर मी त्यामध्ये काश्मीरी लाल मिर्च पावडर टाकला, आणि ब्रशच्या साह्याने व्यवस्थित मिक्स करून घेते, आणि ते पण आता मी एका बाजूला ठेवणार आहे. आणि इकडे मी एका गॅसवरती मी एक कढईत घेतली, आणि त्यामध्ये मी 4 मोठे चमचे तेल घातले, आणि त्यानंतर त्यामध्ये मी हे लेग पीस घालते आहे. तर वरती थोडासा जो मसाला आहे तो व्यवस्थित लावून घ्यायचा, आणि त्यानंतर व्यवस्थित एका बाजूने 1 मिनटं परतून घ्यायचं आहे. तो मीडियम गॅस ठेवला आहे, खूप फास्ट पण नाही ठेवायचा आणि खूप मंद पण ठेवायचा नाही आपल्याला. तर व्यवस्थित एका बाजूने 1 मिनटं परतून घ्यायचा. परत आता मी पलटी करते, तिकडून पण मी 1 मिनटं परतून घेणार आहे. तर आता परत मी झाकण ठेवले आणि वाफेवर शिजवून घ्यायचं आहे. तर मध्ये मध्ये गॅस जो आहे तो कमी जास्त करत राहायचा आहे, कारण यासाठी की आपला म्हणजे जे लेग पीस आहे ते करपू नये यासाठी व्यवस्थित मध्ये मध्ये जे आहे ते पलटी पण करत राहायचं, आणि मध्ये मध्ये गॅस जो आहे तो कमी जास्त पण करत राहायचं आहे. तर अशा प्रकारे दोन्ही बाजूने मी म्हणजे 10-10 मिनटं भाजून घ्यायचं आहे, आणि असे एक्स्ट्रा आपल्याला 5-5 मिनटं तर लागतातच. तर अशा प्रकारे व्यवस्थित म्हणजे कमीत कमी हे लेग पीस शिजायला 15 मिनटं जातातच. तर अशा प्रकारे शिजवून घ्यायचं, आणि आता हे बटर आणि काश्मीरी लाल मिर्च पावडर आहे ते यावर लावून घेते आहे. तर बटरने जे आहे ती छान टेस्ट पण येईल, आणि मेन म्हणजे कलर पण छान येईल काश्मीरी लाल मिर्च पावडरने. तर ह्या ज्या दोन्ही गोष्टी आहेत त्या आपल्याला फायदेशीर आहेत, कलर पण छान आणि चविष्ट पण. तर यासाठी आपण बटर आणि काश्मीरी लाल मिर्च पावडर लावून घेतलेलं आहे. तर ते व्यवस्थित आता आपल्याला भाजून घ्यायचं आहे. तर मी आता दुसरा पण लेग पीस घेतला आहे, त्या दुसऱ्या पण लेग पीसला व्यवस्थित मसाला लावून घेते आहे, आणि तो पण ह्याच प्रकारे मी भाजून घेते आहे 1 मिनटं या बाजूने परतून घेणार व्यवस्थित. तर आता मी पलटी करते आणि त्याला पण 1 मिनटं व्यवस्थित भाजून घेणार आहे, आणि व्यवस्थित दोन्ही बाजूने म्हणजे व्यवस्थित आपल्याला भाजून घ्यायचं आहे. तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे भाजून घेतलेलं आहे. तर आता परत एकदा मी पलटी करून घेते, आणि अशाच प्रकारे मी हे लेग पीस जे आहे ते भाजून घेणार आहे.
तर कश्मीरी लाल मिर्च पावडर आणि बटर ते व्यवस्थित लावून घेतलं आणि वाफेवर पण एका बाजूने भाजून घेते आणि परत एका बाजूने भाजून घेणार आहे. तर मला जे लेग पीस आहे ते मोठे मिळाले, या पॅनमध्ये येत नव्हते, तर म्हणून मी सिंगल सिंगल भाजले. तुम्ही दोन्ही एकत्र भाजू शकता. तर आता यापुढे आपली मेन जी ट्रिक आहे ती यापुढे आहे. तर हे आता ऑलमोस्ट जे आहे ते लेग पीस जे आहे ते व्यवस्थित ऑलमोस्ट आता भाजून झालेलेच आहेत. तर मी आता बाजूला काढून घेते. तर आता इथे मी जाळी ठेवलेली आहे आणि त्या जाळीवर मी आता एक एक लेग पीस ठेवून घेते आणि एक एक मिनटं दोन्ही बाजूने भाजून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता. तर अशाच प्रकारे मी आता दुसरा पण लेग पीस घेतला आणि तो पण व्यवस्थित एक एक मिनटं भाजून घेणार आहे दोन्ही बाजूने. तर अशा प्रकारे हे जे लेग पीस आहेत दोन्ही आपले तयार झालेले आहेत, तुम्ही बघू शकता. तर आता मी हे दोन्ही लेग पीस भाजून झाले. तर दोन्ही लेग पीस जे आहे ते मी एका पॅनमध्ये काढते, म्हणजे त्याच पॅनमध्ये काढून घेते आहे. आणि त्यानंतर तुम्ही बघू शकता मी त्याच पॅनमध्ये काढलेले आहेत आणि आता त्यामध्ये मी वाटी ठेवते आणि त्या वाटीमध्ये पेटते कोळसे ठेवते आहे आणि व्यवस्थित फुकून घेते कारण लगेचच विस्तात हे. तर आता त्यामध्ये मी एक चमचा तूप घालून घेते आणि लगेचच झाकण लावून घ्यायचं आहे आपल्याला. तर हे जे झाकण आहे ते या कढईचं नाही आहे, कुकरचं आहे झाकण, तर व्यवस्थित लागत नाही. तर यामध्ये आता होल आहे त्यामुळे मी त्यामध्ये कागद लावून घेते व्यवस्थित आणि स्मोक व्यवस्थित लागावं यासाठी व्यवस्थित पकडून ठेवते आहे. तर तुम्ही बघू शकता. तर हे 2 ते 3 मिनटं आपल्याला हे असंच ठेवायचं आहे. तर अशा प्रकारे जे आपले चिकन लेग पीस म्हणजे तंदुरी चिकन लेग पीस तयार आहेत. तर इथे मी प्लेटिंग करताना सुद्धा मेल्ट केलेलं बटर लावलेलं आहे. तर अशा प्रकारे आपले हे चिकन लेग पीस तंदुरी चिकन लेग पीस तयार आहेत. कमेंटद्वारे नक्की कळवा आणि तुम्ही सुद्धा ट्राय करा. आय होप तुम्हाला ही रेसिपी नक्की आवडली असेल. तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका. अशाच नवनवीन रेसिपीसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. स्वस्त रहा, सुरक्षित रहा. थँक्यू. बाय बाय.